धागा हो, विदर्भ राज्याचा धागा हो। जय हिंद, जय विदर्भ। नमस्कार, जय विदर्भ। मैं मुकेश मासूरकर, जय विदर्भ पार्टीच्या वतीने केंद्रीय उपाध्यक्ष म्हणून मी आज इथं आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आलो हो, विदर्भ की बात। आणि आज जनतेसोबत मी हिजगुज करण्याकरता इथे आहो उपस्थित। मित्रांनो, विदर्भाची जी चळवळ आहे, 117 वर्ष पुराणी चळवळ आहे आणि ही चळवळ सातत्याने सुरू आहे। अशा ह्याच्यात विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या माध्यमातून ही चळवळ 2012 पुन्हा उभारण्यात आली आणि आज जनतेचा विश्वास हा विदर्भाच्या चळवळीवर पुन्हा बसलेला आहे आणि त्याच्यातूनच निर्माण झालेली आहे जय विदर्भ पार्टी। भावांनो, वेगळा विदर्भ झाला पाहिजे ह्याकरता सातत्याने लोकनायक बापूजी अणे असो या टी जी देशमुखजी असो, ब्रिजलाल बियाणी असो या त्यानंतर जे वारे शेर आग्या शेर नावाचे जे चर्चा होणारे जा मान्य माजी खासदार जामुंतरावजी ढोटे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन फार उच्च शिखरावर गेलं। परंतु ज्या प्रकारे ते उच्च शिखरावर गेलं त्याच प्रकारे ते आंदोलन हे कमी सुद्धा झालं आणि त्याचा फायदा घेत बऱ्याचशा राजकीय पक्षांनी त्याचा फायदा घेत आपल्याला लिखित सुद्धा आश्वासन दिलं आणि 2014 येता येता आपण तुम्ही पाहला, तुम्ही आम्ही पाहिलेला आहे का बीजेपी सारख्या पक्षांनी कोऱ्या पेपरवर स्टॅम्प पेपरवर लिहून दिलं आणि त्याचसोबत त्यांनी वायदा केला का आम्ही सत्तेत आलो तर आम्ही राज्यात आणि केंद्रात सत्तेत आल्याबरोबर 100 दिवसात विदर्भ राज्य निर्माण करू। देवेंद्र फडणवीस यांनी लग्न करणार नाही अशी सुद्धा शपथ घेतली होती जोपर्यंत विदर्भ वेगळा होत नाही। परंतु आताच नुकत्या झालेल्या अधिवेशनात त्यांनी ह्या गोष्टीवर डिनाय केलेला आहे। परंतु त्यांना हे अजूनही लक्षात आलेलं नाही का आपण ज्या जनतेला डिनाय करून राहिलो, ज्या जनतेपुढे आपण नकारत आहो का मी लग्न करणार नाही हे कधी बोललो नाही, पण अशा ह्याच्यात तुम्ही जे बोलले ते जनतेपुढे असते आणि जनतेच्या दिमागात असते। आणि अशा ह्याच्यात 2015 जी जनमत चाचणी झाली होती जनमंचाद्वारे विदर्भवादी संघटनांच्याद्वारे आणि 4 महानगरात जेव्हा जनमत चाचणी झाली आणि जनमत चाचणीच्या माध्यमातून संपूर्ण विदर्भातून ज्या प्रकारे पडसाद निर्माण झाले आणि 90%च्या वर कौल आला की सगळी जनतेला विदर्भ राज्य पाहिजे, विदर्भाशिवाय दुसरा पर्याय नाही। कारण आज महाराष्ट्रात आम्ही ज्या महाराष्ट्रात आहोत त्या महाराष्ट्रात फक्त विदर्भाची डावलणी केल्या जात आहे आणि महाराष्ट्रात राहून विदर्भाला पूर्णपणे नष्ट करण्याचं काम होत आहे। एक काळ असा होता का नागपूर ही राजधानी होती, परंतु नागपूरची राजधानी हे हटवून त्याला उपराजधानी करण्यात आली, परंतु आता उपराजधानीचा भी दर्जा हटवण्यात आला आहे आणि अशा ह्याच्यात पुणे शहराला चमकवल्या जाते। आणि विदर्भाला मिळून काय आहे तर विदर्भाला मिळून राहिला बेरोजगारी, कुपोषण, नक्षलवाद आणि इथून पलायन होणारे होत असल्यामुळे ओसाड गावेचा हा विदर्भ निर्माण झालेला आहे। त्याचा दुष्परिणाम म्हणजे असा झाला का आज तुम्ही पाहता का आमच्याकडे 23 प्रकारचे खनिज पदार्थ असून सुद्धा आज इथे कुठे रोजगार नाही। देशातील सर्वात जास्त खनिज पदार्थ आपल्या भागात आहे पण त्यात कोळसा आणि चुनखेडी ह्या दोनच खनिज पदार्थावर रोजगार निर्माण झालेले आहे। परंतु जे 21 प्रकारचे खनिज पदार्थ आहे ज्यात अब्रक आहे, मॅग्नीज आहे, डोलामाइट आहे, आता तुम्ही नुकतं ऐकले असेल का आपल्या भागात सोन्याची खदानही मिळालेली आहे, वैरागडला हिऱ्याचे खदान सुद्धा आहे। आणि अशा परिस्थितीत ज्या प्रकारे विदर्भ हा संपन्न राज्य म्हणून आपण ऐकत होतो, वराड ही सोन्याची कुराड आणि ते आता सिद्ध झालेलं आहे, जनतेपुढे ते प्रमाण समोर आलेलं आहे। परंतु पश्चिम महाराष्ट्राच्या नेत्यांची ज्या प्रकारे गुंडागिरी आहे आणि आमच्या 62 आमदारांची नाकर्तेपणा, आमच्या 10 खासदारांचा नाकर्तेपणा आहे, त्या नाकर्त्या पुण्यामुळे आज सर्व वर्चस्व पश्चिम महाराष्ट्रांच्या नेत्यांचं आहे आणि त्यामुळे आमच्याकडे असणाऱ्या खनिज पदार्थावर आज इथे रोजगार निर्माण होऊ द्यायला तयार नाही। आज आमच्या भागात मोठ्या प्रमाणे वीज तयार होते आणि आज 7200 मेगावॅट वीज तयार होत असूनही ते कुठे होते तर आपल्या
कोराडीला उडाली, खापरखेडाला होता है, अमरावतीला होता है, अकोल्याला होता है, आणि देशातला सर्वात मोठा पॉवर स्टेशन जे आहे ते सीटीपीएस म्हणजे चंद्रपूर दुर्गापूरला आहे, आणि त्यातून जे वीज तयार होते ते वीज आपल्या शेतकऱ्यांना मिळत नाही, त्यांना दिवसाला लोड शेडिंग सोसावं लागते, रात्री त्यांना पाणी ओलायासाठी मिळत आहे, आणि अशा परिस्थितीत शेतकरी हा वेठीस धरला गेला आहे, आणि सोबतच जी वीज जी आहे 2 रुपये 40 पैशांनी तयार होत असून सुद्धा ती वीज आम्हाला आज जे वीज वेगवेगळे कर आकार लावल्या गेल्यामुळे ती वीज आम्हाला कमीत कमी 7.5 रुपयांनी आणि मॅक्झिमम 15 रुपयाच्या दराने आम्हाला ते मिळत आहे, आणि त्यामुळे आज इथे व्यापार फल्ला फुल्ला दिसत नाही, इथे शेतकरी आज चिंतित आहे, शेतकऱ्यांना शेतीसाठी मुबलक वीज मिळत नाही आणि घरगुती ग्राहक ही वीजमुळे परेशान आहे, आणि सर्वात मोठी गोष्ट अशी आहे का 10.50 रुपयाच्या दराने उद्योगाला वीज मिळत असल्यामुळे उद्योग कोणी लावायला तयार नाही, आमचे सर्व जे उद्योग आहेत ते सगळे उद्योग आज तेलंगणाला, छत्तीसगडला या आणखी दुसऱ्या स्टेटला चालले, पण विदर्भात कोणी उद्योग लावायला तयार नाही. ज्या मियांच्या नावावर घवघवळ केला होता काँग्रेसच्या सरकारनी असो या बीजेपी सरकारनी असो, आणि ज्यात आम्हाला सांगण्यात आलं होतं का इथे 50,000 लोकांना रोजगार मिळेल, 1,00,000 लोकांना रोजगार मिळेल, आणि दावा सुद्धा अशाच प्रकारे केला मागच्या वेळेस गडकरी साहेबांनी का 25,000 लोकांना मी रोजगार देऊन चुकलाव, पण प्रत्यक्षात आम्ही जेव्हा मिहानमध्ये गेलो आणि मिहानमध्ये जेव्हा आम्ही तिथे स्टडी केला, कंपन्यात आम्ही पाहिला, तर त्यावेळेस तिथे स्थायी जो कर्मचारी आहे तो कर्मचारी तुम्हाला बाहेरचा मिळत आहे, आणि आज आमचा कर्मचारी जो आहे प्रायव्हेट सेक्टरला कर्मचारी तो कुठचा आहे तर फक्त आणि फक्त तो म्हणजे चपरासी तो आहे, गार्ड ह्या पदावर दिसत आहे, आणि परमानंट नोकऱ्या नसल्यामुळे आज विदर्भाची जे युवा पिढी आहे ती हताश झालेली आहे, आणि अशा परिस्थितीत ज्या महाराष्ट्र सरकारने यशवंतराव चव्हाण यांच्या याच्यात विदर्भाला 28 सप्टेंबर 1953 महाराष्ट्रात विलीन करून घेतलं, त्यावेळेस जो 11 कलमी करार झाला होता नागपूर करार, त्या कलमानुसार आम्हाला अधिवेशन देण्यात आला होता का आमच्या लोकसंख्येनुसार, त्यावेळेची लोकसंख्या होती 23%, आणि त्या 23% लोकसंख्येनुसार आम्हाला निधीचा वाटा देण्यात येणार होता, म्हणजे 100 रुपयातून 23 रुपये ते आम्हाला त्यावेळेस मिळणार होते, आम्हाला ज्या सर्व्हिस आहे गव्हर्नमेंट जॉब आहे त्या गव्हर्नमेंट जॉबमध्ये 23% आम्हाला जागा मिळणार होत्या, पण तेही सुद्धा त्यांनी दिल्या नाही, त्यांनी सांगितलं होतं का कॉलेजियमच्या जागामधून जे वकील मधून जे जज निर्माण करणार आहे त्या जजेस मध्येही तुमचा 23% वाटा राहील, आणि सोबत जे 16 संचालनालयाचे कार्यालय आहे ते सर्व कार्यालय आपल्या नागपूरला येतील, आणि हिवाळी अधिवेशन जे 6 हप्त्याचं राहील ते इथे 6 आठवड्याचं सांगण्यात आलं होतं, परंतु आजची परिस्थिती टोटल उलटी आहे, तो नागपूर करार जनतेसाठी फसवा करार निर्माण झालेला आहे, ज्या नागपूर करारात म्हटलं होतं का आम्हाला 23% निधी प्रदान करू, परंतु ते झालं नाही, त्याचा परिणाम असा झाला का आमच्या सिंचनाचे 75,000 कोटी जे आहे आज पश्चिम महाराष्ट्राकडे वळवण्यात आले, त्यामुळे आज आमच्या भागात 131 धरण अपूर्ण आहे, गोसेखुर्द 1984 साली ज्याचं उद्घाटन झालं होतं तो अजूनही अपूर्ण आहे, आता हिवाळी अधिवेशनात त्यावर बोलण्यात आलं होतं का त्याला निधी देईल, परंतु सरकारची परिस्थिती अशी आहे का सरकार जवळ पैशा नावाची वस्तू शिल्लक वाचली नाही, सरकार हे कर्जबाजारी आहे, 6,67,000 कर्ज आहे असं फडणवीस यांनी स्वतः वित्तमंत्री म्हणून तिथे आपल्या कॅबिनेटच्या वतीने सांगितलं, आणि सरकार जवळ आज पगार करण्याची कर्मचाऱ्याच्या पगार करण्याची सोय सुद्धा नाही, तर मग अशा ह्याच्यात सिंचनाचा प्रश्न सुटू शकत नाही, यांनी आम्हाला निधी जेव्हा संकलन निधी ज्या प्रकारे सांगितलं होतं का 23% निधी देऊ तर तुमचे रस्तेही पूर्ण होईल, परंतु रस्ते सुद्धा पूर्ण झाले नाही, रस्त्याचा आमचा 18,000 किलोमीटरचा 50,000 कोटीचा बॅकलॉग निर्माण झाला म्हणून आमच्या गावागावात रस्ते नाही,
4 लाख नोकऱ्यांचा बॅकलॉग निर्माण झाला 1960 जेव्हा आम्ही महाराष्ट्रात सामील झालो त्यावेळेसपासून तर आजपर्यंत आमच्या नोकऱ्याचा जो बॅकलॉग आहे वाढतच चाललेला आहे आणि तो 4 लाख नोकऱ्याचा झाला आहे. फक्त 7.5% नोकऱ्या मिळालेल्या आहे आणि त्यात त्या नोकऱ्या ज्या आहे आपल्या मुलांना छोटे बाबू बड़े बाबू ह्याच नोकऱ्या मिळाल्या. MPPSCला फक्त 2.7% नोकऱ्या मिळाल्या. म्हणून आपल्या भागातील जेही पोलीस अधिकारी आहे या जेही तहसीलदार आहे सर्व कुठचे भेटतात तर सर्व ते पश्चिम महाराष्ट्राचे मिळत आहे. विदर्भातला तुम्हाला कुठेच अधिकारी मिळत नाही. आणि सोबतच यांनी म्हटलं होतं का आम्ही तुम्हाला कॉलेजियमच्या जागेमध्ये सुद्धा प्रावधान देऊ 23% प्रावधान ठेवण्यात आलं होतं. परंतु आज तुम्ही पाहता जे वकिलामधून जे जज बनवले जाते ते सुद्धा उच्च जातीचे आणि ते कुठनं येऊन राहिले तर तेही पश्चिम महाराष्ट्रातून येत आहे. विदर्भातून कुठेच आहे नाही. विदर्भाच्या लोकांना इथे यांनी डावललं. सोबतच जे 16 संचालनालयाचे कार्यालय येणार होते त्यातून फक्त वन विभागाचं कार्यालय इकडे आहे आणि पुण्याला शिक्षणाचं माहेरघर बनवलेलं आहे. शिक्षणाचं माहेरघर तिकडे बनवलं आणि बाकी सगळे कृषी संचालनालयाचे ऑफिस आहे या आणखी सर्व डायरेक्टरेटचे ऑफिस आहे ते सगळे कुठे त्यांनी तिकडे पळवले. म्हणून आमच्या लोकांना छोट्या छोट्या कामाकरता कुठेच पुण्याला मुंबईकडे बघण्याला बघावं लागते आणि गडचिरोलीचा जो माणूस आहे त्याला 1000 किलोमीटरचा 1400 किलोमीटरचा अंतर पार करून त्याला जावं लागते. अशा ह्याच्यात त्याला काहीच नाही मिळत आणि उलटा त्याला तिथे खर्चा बराच येते. त्याचं काम सुद्धा होत नाही. त्याला हप्ता हप्ता भर लागतो. परंतु विदर्भ राज्य वेगळा झाला तर ही परिस्थिती वेगळी राहील. कारण आज मोठ्या प्रमाणात वीज इथे तयार होते आणि खनिज पदार्थ इथे आहे तर यावर सर्वात जास्त कारखाने कुठे येईल तर विदर्भात तयार होईल. विदर्भाच्या 11 जिल्ह्यात कारखाने निर्माण होईल आणि त्या कारखाने निर्माण झाल्यानंतर आज इथे जे सुजलाम सुफलाम असा विदर्भ निर्माण होईल. सोबतच ज्या सरकारी नोकऱ्या आजच्या परिस्थितीत 2,07,000 पद विदर्भाच्या हक्काचे आहे ते विदर्भाच्या हक्काचे पद विदर्भाच्या तरुणांना मिळेल. वरून MPSCच्या VPSC होईल. VPSC झाल्यानंतर इच्छुक मुलांना तिथे तहसीलदार म्हणून BDO म्हणून पोलीस ऑफिसर म्हणून ह्या नोकऱ्या सर्व कोणाला मिळेल तर आमच्याच तरुणांना मिळेल. आणि त्याचा परिणाम असे होईल की आमच्या मुलाला स्थलांतरण करण्याची जरूरत असणार नाही. आमच्या मुलाला कुठेच जायची जरूरत असणार नाही आणि त्याला त्याच्या घरातच नोकऱ्या निर्माण होईल. त्याचं काम मिनटात होईल. म्हणून युवकांनी ह्या आता आंदोलनात यावं. जेव्हा संचालनालयाचे आमचे सर्व ऑफिसेस इथेच राहतील नागपुरातच राहतील या जेही उपराजधानी बनेल तिथेच राहतील तर त्याचं काम फक्त एका दिवसात होईल आणि एका दिवसात तो आपल्या गावी परतू शकते. तर त्याने त्याचा वेळ वाचेल त्याचा पैसा वाचेल जे आज होतानी दिसत नाही. कॉलेजियमच्या आमच्या पूर्ण जागा आमच्याच पोरांचं भरले राहील आणि आज आम्ही 6 हप्त्याचं अधिवेशन जे नागपूर कराराप्रमाणे घ्यायचं होतं ते होत नाही. परंतु आमचा विदर्भ राज्य वेगळा झाला तर विदर्भाला आपल्या नुसार आपली विधानसभा भरवावी लागेल. त्या आपल्या 6 हप्त्याचीच का आम्ही जे आमचे जेव्हा त्यावेळेचे राज्यकर्ते राहील ते राज्यकर्ते जे आहे आपल्या जनतेच्या मागणीनुसार त्या सेशन आपले चालू ठेवतील. पावसाळी अधिवेशन असो हिवाळी अधिवेशन असो या उन्हाळी अधिवेशन असो तीनही आपल्या जनतेच्या मागण्यानुसार चालू राहील आणि जनतेचा जे प्रश्न आहे ते प्रश्नाला प्राधान्य देऊन जनतेचे प्रश्न सोडवण्यात येईल. आमच्या भागात वीज ज्याप्रमाणे मुबलक आहे त्याचप्रमाणे पाणी सुद्धा मुबलक आहे. पण ह्या सगळ्यांवर आज प्रक्रिया होतानी दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणे वाढलेल्या आहे. पण जेव्हा विदर्भ राज्य वेगळा होईल तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या सर्वात पहिले थांबवण्याकरता आम्ही शेतकऱ्यांचं राज्य निर्माण करण्याकरता शेतकऱ्याला त्याच्या शेतीमालावर भाव देऊ त्याला त्याच्या त्याला त्याच्या खेती करता लागणारे जे यंत्र आहे त्यावर सबसिडी
जास्तीत जास्त दू जेणे की शेतकऱ्याच्या जेबातून काही जाणार नाही, शेतकऱ्याला धुरावर बसलेला सगळं काही मिळेल, त्यांनी फक्त त्याला फक्त उत्पन्न काढायचं आहे आणि ते बाजारपेठेत जाऊन विकायचं आहे, एवढंच त्याचं काम असलं पाहिजे आणि आपल्या राज्याला सुजलाम सुफलाम बनवलं पाहिजे. याकरता जय विदर्भ पार्टी सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं, युवकांच्या रोजगाराच्या वतीनं, महिलांच्या सन्मानाकरता आणि जनतेच्या एकंदरीत विकासाकरता हे सर्व कार्य करणार आहे. म्हणून तरुण पिढीला आम्ही जय विदर्भ पार्टीच्या वतीने मी मुकेश मासूरकर आवाहन करतो का आपण ह्या आंदोलनात आता प्रामाणिकतेपणे जुळून जावं, कारण तुमच्या आतापर्यंत अपेक्षा भंग झाल्या, तुमच्या निराशा ज्या आहेत तुम्ही निराशमय झालेले आहे, परंतु अशा परिस्थितीत तुम्हाला विदर्भ राज्य निर्माण झाला तर तुमच्या स्वप्नाला नवीन बळ मिळू शकते, तुम्हाला रोजगार मिळू शकते, तुमच्याकडे व्यापाराच्या संधी आहे, तुमच्याकडे उद्योजक बनण्याची मोठी संधी निर्माण झालेली आहे आणि अशा परिस्थितीत तुम्ही अगर ह्या राज्याचे चालक मालक बनता तर तुम्ही ह्या देशाचे भविष्य सुद्धा बनू शकता. म्हणून आपण ह्या चळवळीसोबत यावं, जय विदर्भ पार्टीसोबत यावं आणि जय विदर्भ पार्टीसोबत येऊन ह्या राज्यात, विदर्भ राज्यात आज 62 आमदारकीच्या जागा आहे, विदर्भ राज्य वेगळा झाला त्या 62 आमदारकीच्या जागा सुद्धा वाढणार आहे, कारण राज्य वेगळा झाला तर जिल्हे वेगळे होतात, जिल्ह्यांची संख्या वाढतात, तालुक्यांची संख्या वाढतात, ब्लॉकची संख्या वाढते आणि अशा परिस्थितीत जेव्हा जिल्हे तालुके वाढते तर तुमच्या खासदारांच्या सीटासुद्धा वाढतात, तुमच्या विधानसभेच्या सीटासुद्धा वाढतात, तर मग तुम्हाला फायदा आहे अशा याच्यात तुम्ही राज्य सोफिस्टिकेटेड प्रमाणे चालवण्यासाठी, जनतेपुढे आपल्या आपले विचार मांडण्यासाठी तुम्हाला फार मोठा रस्ता निर्माण होणार आहे. म्हणून आपण सर्वांनी जय विदर्भ पार्टीत सामील व्हावं आणि जय विदर्भ पार्टीत सामील होऊन वेगळ्या विदर्भ राज्याची आपल्याला आवाज बुलंद करायची आहे, एवढंच मी या प्रसंगी बोलतो आणि मी माझे इथेच शब्द थांबवतो. जय हिंद, जय विदर्भ.